नमस्कार मित्रांनो, इयत्ता सातवी गणित प्रकरण चौथे कोण व कोणांच्या जोड्या। आज आपण पुढचा कोण एक पाहणार आहोत, तो म्हणजे पूरक कोण। चला तर तो अभ्यासूया, जरा आठवूया। मित्रांनो, बाजूलाच एक आकृती दिली आहे, रेषा ए बी आणि त्यावरती टी बिंदू घेतलाय। रेषा ए बी वर टी हा एक बिंदू आहे, तर कोण ए टी बी कोणा या कोणाचा प्रकार कोणता। आता बघा, हा कोण पूर्ण याचा प्रकार कोणता असं आपल्याला विचारलंय आणि त्याचे माप किती असेल। मित्रांनो, एका रेषेचं माप जे आहे हे 180° असतं। ते कसे ते आपण बघूया। मित्रांनो, ही आकृती आहे कोण मापकाची, ज्याने आपण कोण मोजतो। आपल्याला तर रेषी कोणाचं माप काढायचं, रेषी कोणाचं माप नेमकं किती असतं, म्हणजे एक सरळ रेषा व तिचं माप जर मोजायचं असेल आपल्याला अँगल प्रोट्रॅक्टरने किंवा कोण मापकाने, तर ते आपण कसं मोजणार आहोत ते आता आपण बघणार आहोत। आता बघूया, आपली एक रेषा काढूया, तिचं आपल्याला समजा माप काढायचं असेल। तर इथून मी रेषा घेतो, या पद्धतीने ही रेषा असणार आहे, मुद्दा मी कोण मापकावरतच घेतो। आता याचं आपल्याला जर समजा माप काढायचं असेल तर ते आपण कसं काढणार आहोत ते आपण बघूया। इथून सुरुवात होणार, याची सुरुवात जी होणार ती शून्यापासून सुरुवात होईल, म्हणजे नेमकी कशी होईल बघा। आपला जो कोण मोजायचा आहे तो हा कोण मोजायचा आहे। समजा इथे आपला बिंदू टी आहे, तर सुरुवात इकडनं आपण करणार 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि पुन्हा इतका पूर्ण फिरवणार हा। जर तुमच्या लक्षात येईल हे जे माप आहे हे 180 असतं, म्हणजेच रेषीय कोणाचं माप हे किती असतं, 180° असतं। हे आपल्याला करतो, कोणती एक रेषा काढली त्याच्यावर तीन बिंदू घेतले तो कोण तयार केला त्याचं माप असणार आहे 180°। मग याचे माप किती असणार आहे, 180° एवढं या कोणाचं माप जे आहे ते असणार आहे असं आपल्याला सांगता येईल। पूरक कोणात आपण कसं म्हणणार, कोणाला म्हणणार ते बघूया। शेजारील आकृतीत ए सी एक रेषा दिली। मित्रांनो, तुम्ही ही पाहिलीच असेल, ए सी ही एक रेषा दिलेली आहे। त्याचप्रमाणे कोण ए बी डी जो आहे तो तुम्हाला मोजायचा आहे। हा कोण ए बी डी हे तुम्ही करणार आहात, ए बी डी तुम्ही मोजतात, मी तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने मोजायचं आहे। आणि त्याचप्रमाणे दुसरा कोण जो आहे डी बी सी हा पण तुम्ही मोजणार आहात। तर तुमच्या असं लक्षात येईल या दोन्ही कोणांची जी बेरीज आहे ती किती असणार आहे, 180° असणार आहे। याचं कारण काय, ए सी जी आहे ही एक रेषा आहे आणि आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे कोण कोण मापकानुसार, कोण मापकामध्ये अशा पद्धतीने अर्धगोल असतो आणि शून्यापासून सुरुवात होते ती 180° असते। मग तुम्ही हा कोण मोजा आणि हा कोण मोजा, ते जे आहे तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि नंतर दोघांची बेरीज जी आहे ती 180° आलेली तुम्हाला दिसेल। यालाच आपण म्हणतो पूरक कोण। म्हणून त्याची व्याख्या जी आहे ती काय करता येते आपल्याला ती बघूया। जर दोन कोणांच्या मापांची बेरीज 180° असते त्या कोणांना परस्परांचे पूरक कोण असे म्हणतात। म्हणून इथे कोण ए बी डी आणि कोण डी बी सी हे एकमेकांचे पूरक कोण आहेत असं आपल्याला म्हणता येईल। पूरक कोण लक्षात ठेवा, त्या दोन कोणांची बेरीज ही 180° असली पाहिजे। खालील आकृतीत कोणाचे निरीक्षण करा व चौकटीत योग्य ती संख्या लिहा। आता तुम्हाला इथे कोण दिला आहे बघा, कोण पी क्यू आर, कोण पी क्यू आर म्हणजे हा कोण दिला आहे थोडक्यात। याचं मापही तुम्हाला दिलं आहे, ते आहे 110, म्हणून या चौकटीमध्ये तुम्ही लिहिणार आहात 110°। त्याचप्रमाणे कोण एम एन टी, हा कोण एम एन टी इकडे दिला आहे बघा, याचं मापसुद्धा तुम्हाला लिहायचं आहे 70। आता या दोन कोणांची बेरीज केलेली आहे पी क्यू आर आणि एम एन टीची, म्हणजेच तुम्ही 110 + 70 या दोघांची बेरीज करणार आणि ती लिहिणार 180°। म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल पी क्यू आर आणि एम एन टी या दोन कोणांची बेरीज 180° आली, म्हणून हे परस्परांचे पूरक कोण आहेत असं आपल्याला म्हणता येईल। पुढचे उदाहरण पाहूया। उदाहरण 135 मापाचा पूरक कोणाचे माप काढा। ज्याप्रमाणे आपण कोटी कोणाचे उदाहरण सोडवले, कोटी कोणांची बेरीज 90 असते, इथे फक्त फरक आहे 180 असते। त्याप्रमाणे आपण लिहिणार आहोत पूरक कोणाचे माप पी अंश मानू, तुम्ही काहीही मानू शकता, एक्स ही मानू शकता, ओके। पूरक कोणांच्या मापांची बेरीज ही 180° असते व्याख्येनुसार, म्हणून 135 + आपण पूरक कोण मानलाय त्याचा पी यांची बेरीज केली ती आली 180°। आता मित्रांनो, आपल्याला पीची किंमत काढायची आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत, हा 135 वजा करावा लागेल। म्हणून दोन्ही बाजूला 135 जो आहे तो आपण वजा केला, 135 वजा केली इकडे,
डाव्या बाजूत त्याचप्रमाणे उजव्या बाजूत वजा केले 135. हा 135 आणि 135 शून्य झाला म्हणजे इथे शिल्लक राहिला फक्त पी आणि 180 मधून 135 गेले ते म्हणजे 45. मग पीचं जे माप आहे ते किती आलं आहे 45 म्हणजेच पूरक कोणाचं माप जे आहे ते आलं 45. तुमचं सहज लक्षात येईल 135 आणि 45 यांची बेरीज किती होते 180 अंश होते त्यावरून हे तुम्हाला सहज कळालं असेल. चला तर आपण दुसरं गणित जे सॉल्व्ह केलेलं ते बघूया. ए अधिक 30 आणि 2A हे एकमेकांचे पूरक कोण आहेत. एकमेकांचे पूरक कोण आहेत म्हणजे त्यांची बेरीज 180 हे लक्षात घ्या. तर प्रत्येक कोणाचं माप काढा. तर आपण काढूया बघा त्या दोघांची बेरीज किती आहे 180 म्हणजे पहिला कोण लिहिला ए अधिक 30 आणि दुसरा लिहिला 2A बरोबर 180. आता हे लक्षात येईल तुमच्या ए आणि हा 2A म्हणजे किती झाले 3A. त्याचप्रमाणे हा 30 जो आहे तो दोन्ही बाजूंना वजा केला त्यामुळे 30 इथला गेला या बाजूने 180 वजा 30 आले म्हणजे 3A बरोबर 150 म्हणून ए बरोबर 150/3 होणार आणि 150/3 जर आपण केले तर ते येतात 50. या पद्धतीने हा 3×5=15 आणि हा शून्य म्हणजे हा 50 आलेला आपल्याला दिसून येतो. मग एची किंमत जी आहे ती 50 आली. आपल्याला दिलेले जे कोण होते ते कोणते होते बघा ए अधिक 30 आणि 2A. मग ते आपण आधी काढूया ए अधिक 30 आणि 2A. आता पहिला घेतो मी ए अधिक 30. एची किंमत जी आलेली 50 ती टाकली इथे नंतर हे 30 म्हणजे आलं 80. दुसरा होता 2A म्हणजे 2×50 म्हणजे आले 100. दोघांची बेरीज जर गेली तर ती सुद्धा किती येते 180 म्हणजेच त्या कोणाची मापे आहे 80 आणि 100 असं आपल्याला लक्षात येईल.